विभागाचे अधिकारी अविनाश बोंबे यांनी पदभार घेण्यापूर्वी त्यांच्या कार्यक्षेत्रात शासनाचा निधी खर्च करून रस्ते इमारती दुरुस्त्या वृक्ष लागवड वृक्ष तोड परवानग्या अशी कामे झाली होती. वन जमिनीवर अतिक्रमणे झाली होती त्याला दुजोरा देत बोंबे यांनी आपल्या नावाच्या पाट्या लावून उद्घाटने केली होती. या सर्व कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. विकास कामाची ठेकेदारी 35 सेक्शन वृक्ष तोड वृक्ष लागवड बंधारे अशा अनेक कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे. त्याचा अहवाल अद्याप शासनाला देण्यात आलेला नाही. माहितीच्या अधिकाराखाली मागितलेली माहिती दिली जात नाही. या सर्व तक्रारीवर येथील वन अधिकारी क्लार्क यांनी नवीन शक्कल लढवून ते मेले भ्रष्टाचार गेला. त्यांनी चौकशी अहवालाची कागदपत्रे माहिती घेऊन गेले असा अजब कहाणीचा दावा मुरबाड वन अधिकारी कार्यालयातील क्लार्कने केला आहे. मुरबाड पूर्व पश्चिम तसेच टोकवाडा दक्षिण उत्तर परिसरात खोटी वृक्ष लागवड बोगस तलाव बंधारे रस्ते अन्य कामे दाखवून तसेच सरकारी जागेतील वृक्ष तोडीला छुपी परवानगी देऊन कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी केली आहे. मिलिंद दळवी, युवा महाराष्ट्र लाईव्ह, उल्हासनगर.